हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग आपण तिसरा श्लोक वाचत आहोत त्याचा आज तात्पर्य वाचणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभात प्रार्थना करूया हे श्रील प्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तीन एकदा वाचून घेऊया म्हणजे आपली लिंक लागेल ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात प्रमोच्यते हे महाबाहो अर्जुन भगवान श्री अर्जुनाला अर्जुना। अर्जुना कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये उपदेश देताना म्हणतात जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे नित्य संन्यासी <coughs> सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधने पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो <coughs> तर तात्पर्य वाचायला सुरू करूया जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो नेहमीच संन्यासीच असतो कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते तर पहिली ओळ आहे त्याचंच प्रौपाद इथे देत आहेत की काय आहे तो नित्य संन्यासी आहे यो न द्वेष्टी न कांक्षती तर असा मनुष्य आहे तो काय कसा आहे म्हटलाय जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे त्याला तो काय जाणतो आहे की मी आत्मा आहे मी भगवंतांचा अंश आहे मी भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी मला कार्य करायचं आहे तर तो जाणतो की ही जी प्राप्त होणारी जी कर्मफळं आहेत ही सगळी माझ्या पूर्व कर्मांमुळेच मला प्राप्त होत आहेत आणि त्यामुळे तो कोणत्याही कर्मफळाचा द्वेष करत नाही काही कर्मफळ प्राप्त करण्याची पुन्हा पुन्हा प्राप्त करण्याची आकांक्षाही करीत नाही तर असा कृष्ण महानावाहित व्यक्ती आहे तो आपल्याकडे असलेली प्रत्येक वस्तू आहे की त्याचा त्या वस्तूचा भगवंतांच्या सेवेत वापर करतो आणि तो जाणतो की सगळं काही मला भगवंतांकडून प्राप्त होत आहे जसं हे शरीर पण दिलं आहे बुद्धी मन शक्ती सगळं भगवंतांकडून आलं आहे ते जाणतो आणि प्रत्येक गोष्टीचा उपयोग तो भगवंतांच्या सेवेत करतो आहे म्हणून त्याला नित्य संन्यासी असं म्हटलं आहे या श्लोकात <coughs> पुढे वाचूया भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी आहे कारण त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या मूळ स्वरूप स्थितीचे ज्ञान झालेले असते तर असा हा व्यक्ती आहे तो समर्पित आहे असं म्हटलं आहे बघा समर्पित कशासाठी समर्पित आहे तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये समर्पित आहे म्हणजेच काय तो तत्पर आहे कायावाच्या मनाने बुद्धीने धनाने सगळ्या गोष्टीने तो भगवंतांची सेवा करत असतो म्हणजे या सगळ्या गोष्टींचा वापर तो भगवंतांच्या सेवेत करतो का बरं करतो कारण इथं दिलाय की त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या मूळ स्वरूप स्थितीचे ज्ञान झालेले आहे म्हणजे तो जाणतो भगवंत माझे आणि मी भगवंतांचा जसं एक भजन म्हटलं जातं ना विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे सगळं त्याला ज्ञान झालं आहे मूळ स्वरूप स्थिती माझी काय आहे हे तो जाणतोय आणि अतिशय प्रेमाने भगवंतांची तो सेवा करतो आणि तो कसा आहे म्हटलं आहे तो परिपूर्ण ज्ञानी आहे असा हा जो परिपूर्ण ज्ञानी व्यक्ती आहे तो जाणतो की मी भगवंतांचा अंश आहे मी आत्मा आहे नित्यदास आहे भगवंत माझे नित्य स्वामी आहेत त्यांची प्रेमाने आ, सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि भगवंतांच्या कृपेनेच मी पण अस्तित्वात आहे आणि संपूर्ण जगत पण अस्तित्वात आहे आणि भगवंतच सगळ्यां जीवांचे सगळ्यांचे पालन पोषण करणारे आहेत आणि हे सगळं जाणतो आहे आणि मला प्राप्त होणारी प्रत्येक वस्तू भगवंतांकडून आल्या आणि त्यामुळे ही प्रत्येक वस्तू मला भगवंतांना अर्पण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि हा जो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेला परिपूर्ण ज्ञानी व्यक्ती आहे तो जाणतो की मी भगवत धामाचा निवासी आहे जरी मी या भौतिक जगतात आत्ता राहतो आहे तरी मला भगवत धामात जाण्यासाठी भगवंतांची भक्ती करणे हाच एकमेव उपाय आहे आणि हे सगळं ज्ञान तो कोणाकडून प्राप्त करतोय अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून तो नित्यम सेवा नित्य रोज नियमितपणे श्रीमद भागवतम भगवत या आध्यात्मिक जे वैदिकशास्त्र आहे त्याचं श्रवणम करतो स्वतः अभ्यास करतो अध्ययन करतो मग भगवंतांचा नामाचा जप करतो आहे भक्त सांगतात त्याप्रमाणे विविध सेवांमध्ये तो संलग्न आहे तर या सगळ्या भक्तिमय कार्यांमुळे त्याचं हृदय आहे ते शुद्ध होत जातो आणि जसं जसं त्याचं हृदय शुद्ध होत जातं हां तस तसं काय आहे तो आणखीन आणखीन भक्ती तर तीव्र होत जातो भगवंतांची सेवा जितकी भक्तिभावाने केली जाते तसं त्याचं भगवंतांप्रतीचं प्रेम वाढत जातं आणि असा हा भक्त आहे तो भगवंतांची दिव्य सेवा करून जे आत्म्याचं सुख आहे ते अनुभवतो आत्मा म्हणजे मी आत्मा आहे आणि भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे ही जाणीव होऊन भगवंतांची सेवा करतो तेव्हा तो सुखी होतो त्या सुखाचा अनुभव करायला लागतो पुढे वाचते तो पूर्णपणे जाणतो की श्री कृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत म्हणजे तो काय जाणतोय की मी भगवंतांचा अंश आहेत अंश आहे आणि भगवंत कोण आहेत भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत माझे स्वामी आहेत ते माझे पिता आहेत माझं आमचं सगळ्यांचं पालन पोषण करणारे आहेत हे सगळं तो जाणतो तर आ, हे जे ज्ञान आहे त्याचं जाणणं तर याविषयी एक भक्त सांगत होते एका प्रवचनामध्ये तर हे भक्त एका आपल्या मित्राला भेटले आणि मित्राशी चर्चा करताना तो मित्र म्हटला अरे माझ्या बहिणीचं लग्न आहे त्यासाठी मी पैशाची जमवाजमव करतो आहे असं त्यांनी सांगितलं तर या भक्तांनी त्या मित्राला विचारलं अरे तू जिथे राहतोस ना त्या भागामध्ये अनेक सारे शेजारी बाजारी लोक राहत असतील त्यात अनेक मुली पण असतील मग त्या सगळ्या मुलींच्या लग्नाच्या खर्चासाठी तू जमवाजमव करतोस का तर तो मित्र म्हटला नाही ही, ही माझी बहीण आहे नीता ही आहे जी माझी बहीण आहे ती माझ्या संबंधित आहे आणि तिच्यासाठी काहीतरी करणं ही माझी जबाबदारी आहे असं तो मित्र म्हणाला तर ह्या सगळं ही सगळी माहिती देऊन हे भक्त प्रवचनात सांगत होते की जसा तो मित्र माझा म्हटला कि ती है, है, आपन पाई जे की ती बहीण माझ्या माझी संबंधित आहे म्हणून तिच्यासाठी मी कार्य करतो आहे तसंच आपण जाणलं पाहिजे की आपण भगवंतांच्या संबंधातले आहोत म्हणजे आपला भगवंतांशी काय संबंध आहे हे आपण जाणलं पाहिजे काय हे आपण त्यांचे अंश आहोत नित्यदास आहोत तर आपला आणि भगवंतांचा नित्य संबंध आहे आणि म्हणून आपल्याला भगवंतांच्या संबंधात कार्य करायचं आहे आणि म्हणून इथे म्हंटल आहे की तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत तर असा व्यक्ती आहे तो प्रत्येक कार्य संसिद्धीर हरितोषण म्हणजे प्रत्येक कार्य तो, तो भगवान श्रीकृष्णांच्या हरिंच्या प्रित्यर्थ करतो श्रवणम कीर्तनम स्मरणं पूजनम करतो भगवंतांची सेवा करणं ही आपली स्वाभाविक स्थिती आहे कारण आपलं स्वरूप काय आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास यासाठी उदाहरण दिलं जातं जसं पाण्यात राहणं ही माश्याची स्वाभाविक स्थिती आहे तर पाण्यात राहून तिथे फिरून फिरून ही मासोळी थकते का कधी नाही थकत पाण्यात राहणं हा त्याचा तिचं स्वाभाविक त्याची स्वभावाची स्वाभाविक स्थिती आहे तसच आपण सगळी जीव आहोत आपलं स्वरूप काय कृष्णेर नित्यदास तर ह्या नित्यदास या नित्य संबंधात या ज्ञानात आपण राहून भगवंतांची सेवा केली पाहिजे पुढे प्रुपात समजवतात हे ज्ञान परिपूर्ण आहे म्हणजे भगवंतांच्या संबंधात आपण आहोत हे ज्ञान कसं आहे परिपूर्ण आहे कारण ते ज्ञान गुणात्मक दृष्ट्या आणि परिमाणात्मक दृष्ट्या बरोबर आहे तर आपण एक तर जाणतो की जीव आहे तो गुणात्मक दृष्ट्या भगवंतांच्या सारखाच आहे म्हणजे भगवंत सच्चिदानंद विग्रह आहेत सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आनंद म्हणजे आनंदमय आणि आनंद विग्रह म्हणजे विग्रह आकार रूप आहे त्यांना तर तसंच काय आहे जीव सुद्धा सच्चित आनंदमय विग्रह आहे आणि इथे दुसरं वाक्य दिलं आहे परिमाणात्मक दृष्ट्या बरोबर आहे तर याचा अर्थ वैष्णव आचार्य समजवतात की सकारात्मक रूपाने बरोबर आहे म्हणजेच काय आहे जीव आणि भगवंत हे सकारात्मक रूपाने बरोबर आहेत म्हणजेच असं नाहीये की जीव भगवंतात जाऊन विलीन होऊन स्वतःच जीव जे जी अस्तित्व आहे ते नष्ट करेल संपवेल असं कधीच नाहीये ते जीवाचं जे जी अस्तित्व आहे जीवात्मा हे अस्तित्व हे कायम राहत तर तो कसा सतत नित्य दास आहे सतत कृष्णेर नित्यदास म्हणून राहतो आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास स्वतःचं अस्तित्व तो गमावून बसत नाही म्हणून म्हटलं आहे की परिमाणात्मक दृष्ट्या तो बरोबर आहे म्हणजे भगवंत पण शाश्वत कायम राहत आहेत आणि जीवाचं अस्तित्व ही कायम राहणार रा आहे पुढे वाचते आहे श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे तर ही अशी संकल्पना करणं भगवंतांशी एकरूप होण्याची संकल्पना ही चुकीचं आहे का कारण जीवाचं कायम वेगळं अस्तित्व राहतच आहे त्याचं अस्तित्व कधीच नष्ट होत नाही आणि म्हणून म्हटलंय की जीव जेव्हा श्रीकृष्णांशी एकरूप होतो ही अशी म्हटली जाते ही संकल्पना कशी चुकी आहे चुकीची आहे त्याला एक उदाहरण दिलं जातं की जसं हिरवगार झाड आहे जसं आता बघा पावसामध्ये स्वच्छ झाड झाडाची पानं आहेत हिरवं झाड डवरलेलं दिसतंय आणि त्यात एक हिरवागार पोपट प्रवेश करतो आहे तर कित्येकदा ह्या अनेक पानांमुळे ते तो पोपट वेगळा दिसत पण नाही पण तो थोड्या वेळाने पोपट बाहेर येणार येतो असं नाही आहे की तो पोपट त्या झाडाशी एकरूप होतो असं नाहीये पोपटाला स्वतःचं वेगळं अस्तित्व आहेच तर पुढे वाचतेय मी आपण वाचलंय की श्रीकृष्णांच्या एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे कारण अंश हा कधीच बरोबरी करू शकत नाही का बरं कारण आपण काय आहोत भगवंतांचे अंश आहोत तर आपण काही भगवंतांशी बरोबरी करू शकणार नाही अंश हा पुढे म्हटलाय अंश गुणात्मक दृष्ट्या एक परंतु परिमाणात्मक दृष्ट्या भिन्न आहे तर इथे समजवलं आहे की एक अनेकदा आपण ही अशी उदाहरणं पाहिली आहेत की जीव आणि भगवंत यांची तुलना कशी के केली जाते हे समजावलं कसं जातं जसं समुद्राचा एक थेंब आहे आणि समुद्र आहे तर समुद्राचा थेंब आहे तो जीवात्म्याप्रमाणे आहे आणि संपूर्ण समुद्र म्हणजे भगवंत तर थेंब आणि समुद्र या दोघांचंही जर तुम्ही रासायनिक परीक्षण केलं केमिकल त्याचा अभ्यास केला तर त्याच्यात सगळ्यामध्ये सोडियम फॉस्फरस पोटॅशियम सगळे हे अंश म्हणजे हे रसायन मिळणारच हा पण म्हणजेच काय गुण समान आहेत क्वालिटी समान आहेत पण जर आकाराची तुलना केली तर समुद्राचा एक थेंब एवढूच आहे आणि समुद्र मात्र प्रचंड मोठा आहे तसंच म्हणजेच काय आकाराच्या तुलनेत परिमाणात्मक तुलनेत इंग्रजीत म्हणतात क्वांटिटी वाईज काय आहे त्यांच्यामध्ये मोठा फरक आहे म्हणून इथे लिहिलाय परिमाणात्मक दृष्ट्या परिमाणात्मक दृष्ट्या भिन्न आहे हे आपल्याला कळलंय तर कळलं की गुण अंश हा दृष्ट्या एक आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांमध्ये अनेक सारे गुण आहेत आणि त्यातले काही गुण आपण भगवंतांचे अंश आहोत तर आपल्यातही थोडे गुण आहेत पण कसे गुण आहेत ते अंश मात्र आहेत हां एवढा आपल्याला कळलं आहे पुढे वाचते हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे कारण अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोभ करण्यायोग्य योग्य काहीच कारण नसल्यामुळे जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतो ते काय म्हणत आहेत प्रभुपात की हे जे ज्ञान आहे जे आत्तापर्यंत आपण वाचलं ते ज्ञान कसं आहे योग्य आहे आणि दिव्य आहे का दिव्य आहे ज्ञान हे सगळं आध्यात्मिक ज्ञान आहे तर ह्या ज्ञानाद्वारे हा जीवात्मा मनुष्य काय जाणतो आहे की मी भगवंतांचा नित्यदास आहे मी अंश आहे आणि माझं कर्तव्य भगवंतांची सेवा करणं आहे आणि अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्यामुळे जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतो तर असा हा व्यक्ती आहे तो भगवंतांच्या सेवेत मग्न राहतो तर भगवंतांविषयीचं तो ज्ञान आहे हा कृष्ण भावना व्यक्ती आहे तो भक्तांकडून प्राप्त करतो आणि भक्त सांगतात तशी, तशी तशी तो सेवा करत जातो भगवंतांच्या सेवेत जोडला जातो पण ज्याला भगवंतांविषयी काही ज्ञान नाही आहे भक्तांचा संघ नाही आहे तर तो माणूस काय मानतो की मीच स्वतः भगवान आहे असं मानतो तर असं त्याचं जे ज्ञान आहे ते काय आहे चुकीचं आहे वैष्णव आचार्य समजवतात की या जगतामध्ये अनेक सारे लोक आहेत जे स्वतःला हुशार मानतात आणि ते स्वतःला भगवान पण मानत असतात तर जसं असे स्वतःला भगवान मानणारे लोक आहेत त्यांची काही आध्यात्मिक प्रगती होऊ शकते का नाही जसं उदाहरण दिलं जातं की सापशिडीचा खेळ आहे तर तो सापशिडीचा खेळ खेळता खेळता खूप प्रयत्नाने नव्याण्णव्या आकड्यावर पोहोचतो पण तिथे मोठा सर्प असतो आणि तो खाली येऊन दुसऱ्या आकड्यावर खाली पोहोचतो जर तुम्ही सापशिडी कधी खेळला असाल तर तुम्हाला हे माहिती आहे की वरच्या आकड्यावरून मनुष्य अगदी खाली येऊन पोचतो तर तसंच हे उदाहरण देऊन समजवलं आहे की जो मनुष्य स्वतःलाच भगवान मानतो आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रति त्याला कोणताच भाव नाहीये सेवाभाव नाही आहे तो स्वतःच्याच इंद्रिय तृप्तीत मग्न झाला आहे तर असा व्यक्ती अगदी जीवनभर जरी प्रयत्न करीत राहिला तरी त्याची कोणतीच आध्यात्मिक प्रगती होत नाही कारण तो काय आहे शारीरिक स्तरावरच केवळ जगत असतो आणि इथे म्हटलंय की अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नाहीये तर त्याबद्दल जाणून घेऊया की आकांक्षा आणि शोक कधी येतात तर जेव्हा मनुष्य शारीरिक स्तरावर जगतो तेव्हा काय आहे ते त्याचं इच्छा काय असते मला काहीतरी भौतिक वस्तू हवी आहे भौतिक इच्छा आकांक्षा त्याला असतात इच्छा आकांक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत कुणी अपमान केला तर तो व्यक्ती आहे तो शोकग्रस्त होऊन जातो तर जर मनुष्याने अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ज्ञान घेतलं तर मग तो काय जाणतो आहे की मी तर भगवंतांचा अंश आहे आणि मला भगवंतांची सेवा करायची आहे आणि मी आत्मा आहे हे सगळं ज्ञान घेऊन सेवा करतो आहे तर तो हळूहळू हळूहळू शारीरिक स्तरावरून प्रगती करत जातो आणि पुढे आत्मास्तरावर तो स्थित होतो मग तो कोणतीच भौतिक आकांक्षा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा करत नाही तो जाणतो की सगळेच भगवंतांचे अंश आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच भगवंतांकडे परत जायचं आहे आणि ह्या जीवनात माझ्या जी काही सुख दुःख मला मिळत आहेत ते माझ्याच पूर्वकर्माचं फळ आहे त्यामुळे तो कोणत्याच बाबतीत कुठं पुछ, कुठचंही दुःख आलं तरी शोक करत बसत नाही कोणाला दोष करत दोष देत बसत नाही आणि एवढं तर कळलं की तो आकांक्षा आणि शोक करण्या करत नाही आणि म्हटलं आहे पुढे की जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतो म्हणजे काय करतो की त्यांनी जाणले की मला आता भगवान श्रीकृष्णांशी आपला संबंध जो आहे ते माझे स्वामी आहेत मी त्यांचा दास आहे हा संबंध पुन्हा जोडायचा आहे आणि यासाठी वैदिकशास्त्राचं तो श्रवण भक्तांद्वारे करतो आहे आणि भक्ती करतोय तर त्याला कळलं आहे की श्रवण कीर्तन स्मरण पूजन मला भगवंतांविषयी करायचं आहे भगवंतांविषयी श्रवण करत राहिले राहायचं आहे भगवंतांचं हरिनाम आहे भगवंतांविषयीच बोलायचं आहे स्मरण पण मला भगवंतांचंच करायचं आहे आणि पूजन भगवंतांसाठीच प्रत्येक कार्य सेवा करायची आहे आणि मग असं आहे जाणून मी आत्मा आहे जाणून आत्म्याची कार्य हा भक्त मोठ्या उत्साहाने प्रामाणिकपणे आणि भक्तिभावने करतो भक्त संघामध्ये राहतो भक्तांच्या मार्गदर्शनात भगवंतांची सेवा करतो तेव्हा ते त्याचा हा जो सेवा भाव आहे प्रेम भाव आहे ते भगवंत बघतात भगवंतांना काय म्हटलं जातं भावग्राही जनार्दन तर आपल्या आपली आपण कोणतीही सेवा करू आपल्या त्या सेवेच्या मागे असलेला जो आपला सेवा भाव आहे तो भगवंत बघतात स्वीकारतात आणि भगवंत प्रेमाचं आदान प्रदान करतात तर असा भक्त आहे तो भगवंतांची प्रेमाने सेवेने जोडला जातो आणि मग तो भगवंत दिव्य अशा दिव्य भगवंतांची दिव्य सेवेने जोडला गेल्यामुळे हा भक्त आहे तो सदैव संतुष्ट राहायला लागतो आनंद राहायला लागतो आणि आपल्या जीवनात तो प्रत्येक कर्तव्य कार्य कर्म जे आहे ते भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून करतोय त्यामुळे त्याचं हृदय आहे ते हळूहळू हळूहळू शुद्ध व्हायला लागतं त्याच्या का हृदयात काही भोग भावना असतीलही तर त्याही सगळ्या हळूहळू नष्ट होत जातात आणि मग त्याच्या जीवनामध्ये त्याला कधीच कोणताही अभाव जाणवत नाही कारण भगवंतांची सेवा केल्यामुळे तो संतुष्ट राहायला लागतो आणि त्याचा पूर्ण विश्वास आहे की मी भगवंतांची भक्ती करतो आहे तर अवश्य रक्षिवे कृष्ण भगवान श्रीकृष्ण माझं नक्कीच रक्षण करणार हा त्याचा पूर्ण विश्वास आहे आणि असा भक्त आहे तो स्वतःमध्ये संतुष्ट राहतो म्हणजे भगवान श्रीकृष्णांसाठीच प्रत्येक कार्य करतोय त्यांच्या संतुष्टी प्रित्यर्थच कार्य करतोय भगवंतांना संतुष्ट करून तो स्वतः संतुष्ट होतो आणि पूर्णत्व प्राप्त करतो असं म्हटलं आहे इथे पुढे आहे त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते कारण तो जे काही करीत असतो ते सर्व श्री कृष्णांप्रित्यर्थच करीत असतो तर त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसतं का बरं नसतं कारण काय आहे प्रत्येक कार्य तो भगवंतांच्या संतुष्टी प्रत्यर्थ करतो आहे तर तो जाणतोय काय की माझ्या हृदयात भगवान श्रीकृष्ण आहेत ते परमात्मा रूपात विराजमान आहेत राहत आहेत आणि मला भगवंतांची प्रेमाने सेवा करायची आहे मग दुसरं काही स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काही कार्य करणं हे त्याच्या बाबतीत राहतच नाही तो कोणतं असं कार्य करायला जातच नाही तो जाणतो हे सगळे जे जीव आहेत ते भगवंतांचेच अंश आहेत त्यामुळे तो कधीच कोणाचाच द्वेष करत नाही आणि आपल्यालाही कृष्णभक्ती प्राप्त झाली आहे तर हीच कृष्णभक्ती इतरांनाही प्राप्त व्हावी आणि मला जो आनंद भ कृष्ण भक्ती करून मिळतोय तो इतरांनाही मिळावा असं जो विचार करतो असाच तो प्रामाणिक प्रयत्न करत राहतो तर ध्येय काय आहे भगवंतांना संतुष्ट करणं हेच ध्येय त्याच्या मनात आहे हा त्यामुळे असा भक्तीत कृष्ण भक्तीत रमलेला जो भक्त आहे त्याच्या मनात द्वंद्व कधीच येत नाहीत शंका कुशंका येत नाहीत मान मिळेल की अपमान होईल याचा तो विचार करत नाही सुख मिळेल की दुःख याच तो याने तो कधीच प्रभावित होत नाही त्याची कार्य काय आहे केवळ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थच असतात पुढे वाचते याप्रमाणे द्वंद्व स्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो तर असा व्यक्ती आहे तो कुठे आहे या प्राकृत जगतात आहे तर प्राकृत जगतात जेव्हा एखादा मनुष्य आहे ज्याची इंद्रिय संयमित नाहीयेत तर ती इंद्रिय काय होतात इंद्रिय उपभोगाकडे सारखी धावत असतात मग असा केवळ इंद्रिय उपभोग करणारा मनुष्य आहे तो केवळ शारीरिक स्तरावर जगत असतो आणि त्याच्या मनात सतत द्वंद्व असतात मला सुख मिळेल का मला मान मिळेल का अशाच विचारात तो कायम असतो तर म्हणजे आपल्याला कळलं की इंद्रिय तृप इंद्रिय नियंत्रित नाहीये ज्याची आणि इंद्रिय तृप्तीत जो रमलेला मनुष्य आहे तो सगळीकडे भोग भावनेने बघत असतो हा म्हणजेच काय आहे तो व्यक्तींशी कोणत्याही गोष्टींशी वस्तूंशी किंवा व्यक्तींशी काही संपर्क करतो आहे तर त्याच्यात ध्येय काय आहे मला या समोरच्या व्यक्तीकडून काय प्राप्त होईल मग त्याची वृत्ती कशी असते यूज अँड थ्रू म्हणजेच काय आहे त्याला इंद्रिय तृप्ती जिथपर्यंत समोरच्या व्यक्तीकडून मिळते आहे काही सुख मिळतंय त्याचं काम होत आहे काही लाभ होतोय काही फायदा होतोय तिथपर्यंतच तो समोरच्या व्यक्तीशी संबंध ठेवतो ते काम झालं आता त्या समोरच्या व्यक्तीचा आपल्याला उपयोग नाहीये हे जेव्हा तो जाणतो तेव्हा त्याच्याशी ते ते तो संबंध तोडून टाकतो याला म्हटलं जातं यूज अँड थ्रो मेंटॅलिटी जसं आपल्या मराठीत म्हणतात ना असतील शीते तर जमतील भूते तर किंवा म्हटलं जातं गरज सरो आणि वैद्य मरो गरज नाहीये तर आता मी न बरं झालं तर आता तो वैद्य मेला तरी चालेल तर अशी वृत्ती असते कोणाची भोगी वृत्तीच्या माणसांची असते हा पण जो मनुष्य काय करतो आहे इंद्रिय आणि मनाला भगवंतांच्या सेवेत लावतो आहे तर असा व्यक्ती काय आहे शारीरिक स्तरावर जगत नाहीये तो जाणतोय मी भगवंतांचा अंश आहे आणि मला भगवंतांच्या सेवेत लागायचं आहे तर असा व्यक्ती आहे तो द्वंद्वातून मुक्त होऊ शकतो जरी तो या भौतिक जगतात आहे तरी दिव्य अशा भगवान श्रीकृष्णांबरोबर तो सतत जोडला गेला आहे सेवेमुळे आणि त्यामुळे तो दिव्य असं जीवन जगतो आहे आणि त्यामुळे तो कसा आहे या प्राकृत भौतिक जगतात असूनही मुक्तच आहे त्याला म्हटलं जातं जीवनमुक्त असं म्हटलं जात तर आपला हा तिसरा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल